परिसराला न्याय देताना सरकारलाही प्रत्येक वेळेस काही काही गोष्टी माहीत नसतात त्याची जाणीव करून देणारे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी सर्व काळ्या मारून आपण राज्याचे प्रवक्ते आदरणीय अनिलरावजी पवार साहेब मरवाडरावजी साळुंके सूर्यभाजी जाधव संजयजी नगवणे दत्तू काका धारगे विक्रमजी कदम शरदजी खाडे दत्तूजी दुबे कृष्णाजी साबळे तिकडे सर्वच राजीव शेट्टी साहेबांसोबत आलेले स्वाभिमानी शेतकरीचे सर्व स्वाभिमानी नेते त्यांचा मी मनापासून स्वागत करतोय आमच्या या कार्यक्रमासाठी. इथं खरेदी करू लागले चांगल्यापैकी भाव मिळतोय, परंतु खरं त्याच्यामध्ये जो नवा आणि जुना माल ही जी तफावत आहे यासाठी शेतकरी त्याच्या मालाला ज्या पद्धतीने न्याय द्यायला पाहिजे ते देत नाही हे राजू शेट्टी साहेबांच्या लक्षात आले असं त्यांनी त्यानंतर आंदोलन सुरू केलं. त्याला सरकारने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाशी मीही चर्चा केली. त्यांना त्यांनी जी मागणी आहे ती रास्त आहे काय जुन्या नगरामध्ये पहिल्यामध्ये भाव आहे असं नगराला भाव कमी आला तर ती तेजी मंदीमध्ये दोन्ही पिकाच्या माध्यमातून शेतकरी जो जुना माल ज्यांच्याकडे आहे त्याचा फायदा होतो तो व्हायला पाहिजे, पण नवीन माल पिकवणाऱ्या शेतकऱ्यालाही भाव मिळायला पाहिजे. नवीनला जुना परंतु तुम्ही 10% आणि 100% 90% फरक करता तर त्या शेतकरी मानवावर अन्याय आहे असं लक्षात आल्यानंतर आपण याला विधानसभेमध्ये घोषणा केली. त्यानंतर लगेच मग राजकारणामध्ये आम्हाला पालकमंत्री म्हणून नेमण्यात आला, त्याच्यामध्ये मध्ये 4 दिवस गेले. त्यानंतर मुख्यमंत्री महोदय माझी लाडकी बहीण याची सुरुवात महाराष्ट्राची सिंगरूट मधून होऊ लागली, म्हणून मला 4 दिवस त्या तयारीसाठी मी आता दिली. मला मी गॅरंटीने सांगतो आताही सांगतो तोंडी जे मी बोलू लागलो नवा जुन्याचा वाद कोणत्याही व्यापाऱ्यांनी करू नये. काही लोक खटपणासारखे रक्त पिणारे तयार झाले तेही करायला पाहिजे. ठीक आहे 1000 रुपये तुम्ही कमवा 10 रुपये शेतकऱ्याचा फायदा करून द्या, शेतकऱ्याचा फायदा जो करून त्याच्या तर मी या 3 दिवसाच्या आत तो निर्णय महाराष्ट्र सरकारकडून राजू शेट्टी साहेबांकडे आमचे मनाचे अधिकारी स्वतः जातील आणि तुम्हाला त्या अध्यादेशाची त्या नियमाची सरकारची घोषणेची अंमलबजावणीची कॉपी आम्ही तुम्हाला देऊ. राजू शेट्टी साहेबांच्या समोर बोलू लागलो आणि 20 वर्षापासून मी राजकारण करतोय त्याचा संघर्ष पाहतो त्याची लढाई पाहतो ज्या पद्धतीने उठून असो पोसळा असो ताण असो ते लढतात आणि लढून त्या शेतकरी मानवाला एक पीक नाही आलं अनेक पीक ज्या ज्या वेळेस शेतकरी संकटामध्ये आला का स्वाभिमान जागृत करण्याचा काम स्वाभिमानी संघटनेच्या वतीने राजू शेट्टी साहेब असतील पवार साहेब असतील अनेक लोक या संघटनेमध्ये मुंबईमध्ये काम करणारे लोक जे आहेत त्यांना सत्ता महत्वाची नसते शेतकऱ्यांना न्याय देणं हा महत्वाचा असतो याची मला जाणीव आहे. राजू शेट्टी साहेब बोलतील शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेतात ते म्हणून मी त्यांना जे ते बोलतात ते सत्य समजून त्याच्यावर कॉन्ट्रसी कधीही मी केली नाही कारण की शेतकरी मानव जो बोलतो तो सत्य आहे त्याची सत्यता तुम्हाला माझ्या विनंतीला मान देऊन 300 किलोमीटर ते या ठिकाणी सिल्लोडलाही माझ्या कार्यालयामध्ये त्यांचे चरण लागले एक नेता एक मार्गदर्शक माणूस शिपाई लढतो तसा शेतकऱ्याच्या भावना रस्त्यावर येऊन पादापर्यंत समजून घेणं आणि त्याला न्याय देणं न्याय करताना पुढे फक्त शेतकरी हाच कन्सेप्ट ठेवत नाही व्यापारी जिंदा जिवंत राहायला पाहिजे मार्केट कमिटी जिवंत राहायला पाहिजे.